यंदाचे पुष्प प्रदर्शन 17 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान पुण्यातील एम्प्रेस गार्डन येथे होणार आहे. या पुष्प प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना या वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश आहे, अशी माहिती पुष्प प्रदर्शन समितीचे समन्वयक सुरेश पिंगळे यांनी दिली आहे. एम्प्रेस गार्डन पुण्यातील एक ऐतिहासिक बाग आहे. दरवर्षी होणारे पुष्प प्रदर्शन यंदा 27 जानेवारीला असून हे प्रदर्शन 10 दिवस चालणार आहे. केवळ फुलाचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेची प्रतिकृती या ठिकाणी दिसणार आहे. यंदाचे वर्ष देखील जपानी पद्धतीच्या पुष्परचना पुष्पप्रेमींना पसंतीस उतरतील. पुष्पोत्सव म्हणून आम्ही साजरा करतोय आणि ते 10 दिवस असेल. त्यामध्ये जवळजवळ 1.5 ते 2 लाख रोपांची शोभा लोकांना पाहायला मिळेल आणि 17 जानेवारीला ते चालू होईल आणि 26 जानेवारीपर्यंत चालू असेल. त्यामध्ये पुष्प प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं तर असतीलच असतील, नाना तऱ्हेच्या कॉम्पिटिशन्स असतील, स्पर्धा असतील, फुलांच्या स्पर्धा असतील, भाजीपाल्याच्या स्पर्धा असतील, फळांच्या स्पर्धा असतील. त्याच्याशिवाय तिथे स्टॉल्स असतील जवळजवळ 100. त्यामध्ये रोपं मिळतील, बागेकरता लागणारी सगळी हत्यारं मिळू शकतील, तिथे बागेकरता लागणारी खतं, औषधं याचे देखील तिथे स्टॉल्स असतील. आणि ते स्टॉल्स केवळ पुणे आणि महाराष्ट्रातलेच नव्हे तर बेंगलोर, आंध्र प्रदेश आणि सिक्कीम इथून वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि रोपं इथं विक्री करता असतात.